नमस्कार मंडळी, माझं नाव रमाबाई भीमराव आंबेडकर. माझा जन्म त्या वनन गावात झाला. गाव तसं लहानच, आमची घर गावकुसा बाहेर. थोडीफार घर होती त्यातच आमचं एक घर होत. माही माय रखमाई आणि बाप भिकू धोत्रे. मला दोन भावंड पण होती, गौशंकर आणि गौरा. माझा बा बंदरावर हमाली करायला जायचा. रातच्याला आला की भजन म्हणायचा. आम्ही बी त्याला भजनामध्ये साथ द्यायचो टाळ्या वाजून. माझी माय लई आजारी पडली, बिचाऱ्यातच पडून राहायची. मग घरातली समधी काम म्या करायची, धुणे भांडी गौऱ्या थापणं. माझ्या आईनं मला समधी काम शिकविली होती. आमच्या आईनं आमच्यावर संस्कारही चांगले केले होते. थोड्या मोठ्यांचा आदर करायचा, कोणाला वाईट वंगाळ बोलायचं नाही, असे लई चांगले चांगले संस्कार आमच्या आईनं आमच्यावर केले. माझा बाप एक दिवशी दिस उजडला आणि माझ्या माईचं लई दुखायला लागलं. बाण काकाला बोलून घेतलं. तसा काका बी आला, मामा बी आला. आईला बघून मामा लई रडू लागला. आईनं मला जवळ बोलविलं, माझ्या डोक्यावर हात फिरविला आणि मला म्हणाली, रामे या दोन लेकराला सांभाळ. असं म्हणली ना आईचा हात डोक्याच्या खाली पडला. मृत्यूनं मला पोरक केलं, नियतीनं माझ्या काळजाचा लचका तोडला. बाण आईच्या अंतिम विधीची तयारी केली. दुःखात असतानाच म्हणतात ना की संकट कधी एकटी येत नाहीत. दुःखात असतानाच माझ्या बाळा लकवा झाला, त्याचा हात पाय लुळ पडलं. हात काम काम करता येईना, कामावर जाता येईना. आता घरची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. मी गावात शेण गोळा करायला जायची, त्याच्या गवऱ्यात हापायची आणि त्या ऐकायची आणि त्याच्यातून माझ्या बाळा घर चालवायची. बाला बी मी झाडपाल्याचंच औषध द्यायची. बाचं हग्न मुतन जाग्यावर होत. मी बाचं हग्न मुतन करायची, बाला साफ करायची, आतरून साफ करायची आणि आंघोळ घालायची. माझा बाबाला म्हणायचा, रामी माझी आई बी मला अशीच नाव दू घालायची ग. या वयात मी माझ्या बाची आई झाली होती. एक दिवशी बाचा आजार लय वाढला. मी काकाला बोलून घेतलं. तसा काका आला. काका बाला बघून लय रडू लागला. काकानं माझ्या डोक्यावर हात बाणं मला बोलविलं. बाणं माझ्या डोक्यावर हात फिरला आणि मला म्हणाला, रामे या दोन लेकराला सांभाळ, वाऱ्यावर सोडू नगस. तूच यांची आय हाय, तूच ह्याचा बा आहेस. आता बा असं म्हणला आणि बाचा हात पाय हात माझ्या डोक्यावरून खाली पडला. पुन्हा एकदा मृत्यूनं माझ्या काळजाचा लचका तोडला. काकानं बाच्या अंतिम विधीची तयारी केली. बाला सरणावर झोपविलं. शंकरच्या हातात अग्नी दिला. शंकर लई लहान होता, शंकरला काय बी कळत नव्हतं. त्या शंकरच्या हातातला अग्नी घेतला आणि बाला अग्नी दिला. बा मला पोरक करून सोडून गेला, बा मला पोरक करून सोडून गेला. दुःखात असतानाच काकाने आम्हाला मुंबईला नेण्याचा बेत केला. आम्ही आमची फाटकी तुटकी कापड होती ती शिवली आणि त्याचं गठुड बांधलं. ज्या घरात माझं बालपण गेलं होत, ज्या घरात मी लहानाची मोठी झाली होती, त्या घरातून माझा पाय वडत नव्हता. मग काकाने मला आवाज दिला, रामी. मी काकाच्या माग चालू लागली. काकाने मला आवाज दिला, काकाच्या माग चालू लागले. घराकडे माग फिरताना माझं मन लय मोठ्या मोठ्यानं रडत होत, कारण हे घर आता आम्हाला कायमच सोडून जायचं होत. काका संग चालताना माझ्या डोक्यात एकच विचार होता, आता काय घडणार होत असं वेगळं माझ्या आयुष्यात. या विचारातच काकाचं घर आलं. काकाच्या घरी आम्ही राहू लागलो. काकाच्या घरात हळूहळू आम्ही सगळे चांगले सामावून गेलो. माझी माझ्या भावंडाची ओजी नकून मी म्हणून मी घरातली समधी काम करायची. काकी मायेनं डोक्यावरून हात फिरवायची. एक दिवशी काकाचं मामाचं बोलणं ऐकलं.
काका म्हणत होता परच्या डबक चाळीतील रामजी सुभेदारचा मुलगा देवा शाळा शिकतोया आपल्या रामेसाठी स्थळ आहे. माझं लग्न ठरलं माझं लग्न होत ते भायकाळ्याच्या बाजारात. लग्नाचा दिवस उजडला. मामीने मला लुगडं रेशविलं मुंडवळी बांधली. एकीकडं नवरदेवाचं वराड आणि एकीकडं आमचं वराड. म्या नवरदेवाकडे बघितलं. नवरदेव लई गुबगुबीत म्हणे राजेश सुभेदाराच्या घरी खाया प्यायची लई संग आणि आमच्या घरी ते 18 विश्व दारिद्र्यच मनाकी. माझं लग्न झालं. वाट लावायला मामा मामी काका काकी आले आणि त्या मामीच्या गळ्याला पडून लय रडले कारण मला माझी माय रखमाईची आठवण झाली. म्या म्हणत होती आई तुला बघायचं होतं ना आई मला नवरी झालेली आई मी नवरी झाले तू कुठं आहेस. या विचारातच म्या पदर हा छोट्याशा हाताला धरला होता. या पदराची गाठ एका तुफानी वादळाशी बांधली होती हे मला ठाऊक नव्हतं. आता जे वादळ जिकडे जाईल तिकडे म्या जाणार होती. या विचारातच मुंबईच्या चाळीत आमची वरात आली. थोरल्या जाऊबाईनं आम्हाला ओवाळलं. धान्याचं माप ओलांडून मी घरात गेले. आता खऱ्या अर्थानं मी झाले होते रमाबाई भीमराव आंबेडकर. मामंजी रामजी सुभेदारांना मी मामंजी म्हणायचे. मामंजीनं मला पहिली हाक मारली. रमा ही पहिली हाक मला लय करुणामय वाटली. मामंजीनं मला घरातल्यांची सगळ्यांची ओळख करून दिली. मीरा आत्या सासू जिजाबाई थोरले दीर आनंद मी सगळ्यांच्या पाया पडले आणि सुखी संसाराला सुरुवात केली. बघता बघता माझ्या संसाराला 2 वर्ष पूर्ण झाली. रमा आवाज नुसता घरात घुमायचा आणि साहेबांचं कौतुक तर काय सांगा बाई. सकाळी पुस्तक दुपारी पुस्तक संध्याकाळी पुस्तक जेव्हा बघाव तेव्हा पुस्तक. मी जरा बी त्रास दिला तर मला म्हणायचे थांब तुला शाळा शिकवितो. मी म्हणायची मी का काम आहे व शाळा शिकून तुम्ही शिकताय ना व मग बस. 2 वर्षांनी आमच्या संसाराला नवी पालवी फुटली. आमच्या संसारात मी यशवंताला जन्म दिला. साहेबाने त्याचं नाव यशवंत ठेवलं होतं कारण साहेबाचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव यशवंत होत. मला वाटलं घरात बाळ झालं साहेब घरात रमतील पण कशाच काय त्यांच्या ती अभ्यास आणि त्यांची ती पुस्तक. साहेबांनी एक दिवशी मला शिक्षणाचं महत्व समजून सांगितलं. मला म्हणाले रामू माझे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिकवलं. त्या पुढे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या. रामू माझ्या गुरुचा संदेश आहे जिच्या आत ती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी. मग ती स्त्री शिकली तर साहेबाचं बोलणं मला पटलं. मी बी साहेबाला म्हणाले मी बी शिकणार. साहेबांनी मला शिकविलं. मी लिहाय वाचायला लागले. किळसकर गुरुजीने साहेबांना एक पुस्तक दिलं होतं. ते पुस्तक होतं गौतम बुद्धाचं. आणि ते पुस्तक मी त्या पुस्तकात लिहिलं होतं की जेव्हा गौतम बुद्ध दुःखाचं मूळ कारण शोधण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्या पत्नी यशोदरा त्यांना म्हणतात की हे पतिराज आपण दुःखाचं मूळ कारण शोधण्यासाठी जात आहात. या जगाला या पृथ्वीला अंधाराकडून उजेडाकडे नेण्याचा हा मार्ग हा प्रवास या प्रवासाला मी तुम्हाला प्रेमाने परवानगी देते. आपण आपल्या माता पित्याची पर्वा करू नका. मी आपल्या जन्मदात्याप्रमाणे त्यांना सांभाळेन. असं म्हणलं की मामंजीच्या डोळ्यातच पाणी यायचं. मामंजी मला म्हणायचे रमा तुलाही या सूर्याचे चटके शोधावे सोसावे लागतील. आणि मी मग मामंजीला वचन दिलं मामा मामंजी जवळ माझा जीवा जीव हाय तेव्हा साहेबांच्या संसाराचा मुकुट खाली ठेवणार नाही बरं. पुढे साहेब बीए पास झाले. घरात सगळ्यांना आनंद झाला. मला तर लयच आनंद झाला. पण म्हणतात ना आनंद काळ आनंद काही जास्त काळ टिकत नसतो. कारण बीए पास झाल्यावर साहेब विलायतला जाणार होते. कारण बडोद्याला जाणार होते. कारण बडोदा सरकारने साहेबांच्या शिक्षणाचा खर्च केला होता. साहेब ठरल्याप्रमाणे बडोद्याला गेले. साहेब बडोद्याला गेले आणि मामंजीने त्यांचा जाण्याचा इतका ध्यास धरला की आतूनच करून घेतलं. सारखं भिवा भिवा म्हणू लागले. तसे साहेब परत आले. साहेब आले आणि मामंजीला बघून साहेब लय रडू लागले. मामंजीने साहेबाला जवळ बोलविलं. डोक्यावरून हात फिरविला आणि म्हणाले भिवा शिकून खूप मोठा हो. इथल्या असत्याचा पराभव करून सत्य उजाडताना भिवा तुझ्यात ते सामर्थ्य आहे. असं म्हणले आणि साहेब मामंजीने डोळे झाकले. पुन्हा एकदा मृत्यूनं माझ्या काळजाचा लचका तोडला. पुन्हा एकदा नियतीनं मला पूरक केलं.
साहेबांनी मामंजीचा अंतिम संस्कार केला. आता साहेबांसमोर एकच प्रश्न होता, घर कसं चालवायचं, शिक्षण कसं घ्यायचं. साहेब मला म्हणाले, रामू काहीही झालं तरी मी बाबांचं स्वप्न पूर्ण करणारच. इथल्या असत्याचा पराभव करून मी सत्य उजाडत आणणार. रामू इथल्या समाजाचं दुःख मी जगाच्या वेशीवर टांगणार आणि इथल्या गुलामगिरीची मी कबरच बांधणार. साहेब पुन्हा विलायतला गेली. साहेब विलायतला गेल्यावर माझी विलायतला गेले आणि तिकडे त्यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. साहेब परत आल्यावर मी साहेबाला म्हणाले, साहेब तुम्ही डॉक्टर झालात ना. साहेब म्हणाले, हो. मग मी साहेबाला म्हणाले, आपल्या बाळा चाळीतलं एक बाळ आजारी आहे, त्याला बघता का. साहेब मला म्हणाले, रामू मी डॉक्टर झालो पण समाजाला लागलेला विटाचा डॉक्टर झालो. रामू माणसाला माणसाच्या स्पर्शाने जो विटा होतो ना, तो विटा घालवण्याचा मी डॉक्टर झालोय. रामू त्या बाळाला दवाखान्यात घेऊन जायला सांग. पुन्हा साहेब विलायतला गेले. इकडे त्यांना बॅरिस्टर पदवी मिळाली. साहेब जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांच्यासोबत कार्यकर्त्याची लयच गर्दी जमली. साहेब कोर्टाची कामं बघू लागले. एक दिवशी सकाळी साहेब कोर्टात असताना राजरत्नचं लय दुखाय लागलं. मी शंकरला बोलवाय पाठवलं. शंकर गेला तसे साहेब धावतच आले आणि साहेब आले आणि साहेबांनी राजरत्नला मांडीवर घेतलं. राजरत्न जीव सोडला. साहेब लय मोठ्या मोठ्याने रडू लागले, माझा राजरत्न. साहेब मला म्हणू लागले, रामू तीन लेकराने तुझ्या मांडीवर जीव सोडला आणि यानं माझ्या. रामू माझ्या लेकराला मला डोळे भरून पाहू दे. मला बी माझ्या लेकराला घ्यायचं होतं. मला बी माझ्या लेकराचे मुके घ्यायचे होते. साहेब ओक्सा बोक्षी रडत होते. साहेब मोठ्या मोठ्याने दडत होते आणि कार्यकर्त्याची राजरत्नला मोठी माती देण्यासाठी गर्दी जमली होती. पण साहेब काय राजरत्नला सोडायला तयार नव्हते. पण माझे थोरले दिल बाराम यांनी सगळी परिस्थिती सांभाळली. त्यांनी राजरत्नाला आम्ही मोठी माती दिली. हळूहळू आम्ही राजरत्नाच्या दुःखातून सावरू लागलो. साहेब आता ज्या घरामध्ये राजरत्नाने अखेरचा श्वास घेतला त्या घरात साहेब पुन्हा कधीच गेले नाहीत. साहेब आता दामोदर हॉलवरच राहू लागले. एकदा डबा मी दररोज पाठवू लागले पण डबा तशाला तसाच वापस यायचा. वाटलं एकदा साहेबाला जाऊन विचारावं भेटावं. पण राजरत्नाच्या यशवंताच्या काळजीनं आणि साहेब राखवतील का काही या विचारानं माझं काही धाडसच म्हणा. पण एक दिवशी मी गेले. साहेबाला म्हणलं, साहेब तुम्ही घरी येत नाही, जेवणाचा डबा मी तशा तसा पाठविता. साहेब मला म्हणाले, जेवणाचा घास घेतला की मूठ माती घेतल्यासारखं वाटत रामू. माझ्या लेकराला मूठ माती देण्याचा प्रसंग माझ्यावरच काय यावा रामू. साहेब असं म्हणले रडू लागले. साहेबाला म्हणाले, साहेब तुम्ही रडू नका, अहो आपली लेकरं औषधाविना गेली. साहेब तुम्ही घराघरात डॉक्टर तयार करा. पुढे साहेबांनी आम्ही दुःखातून सावरू लागलो. साहेबांनी मुंबईत दोन ठिकाणी जागा घेतली. एक ठिकाणी घर बांधायचं होतं आणि एक ठिकाणी ऑफिस बांधायचं होतं. साहेबांनी घर बांधलं. घर कसं बांधलं, आपल्या आवडी निवडीसारखं बांधलं. घराच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठरला. मी नवी साडी नेसली. साहेब आले. त्या साहेबांना ओवाळलं आणि आम्ही दोघं जोडीनं घरामध्ये गेलो. समोरच मामंजीचा फोटो लावला होता, त्याला हार घातला. आणि तिथं आलेल्या आया बाया मला म्हणाल्या, रमा एखादी ओवी तरी म्हण ग. मी ओवी म्हणाले, ब्रतार माझा ग देवावानी त्याची अस्तुरी मी घराणी. राजग्रहात शोभते जशी विठ्ठल रखुमाई. राजग्रहात शोभते जशी विठ्ठल रखुमाई.